नागपूरमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यामुळे खळबळ माजलेली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील राजीव नगर झेंडा चौकात बॉम्ब सदृश वस्तू सापडली आहे. तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिसर सील केलेला आहे. तसंच बॉम्बशोधक पथकाला देखील पाचारण करण्यात आलेलं आहे. पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सध्या सील केलेला आहे. नागपूरमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजलेली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील राजीव नगर झेंडा चौकात ही बॉम्ब सदृश वस्तू सापडली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि हा संपूर्ण परिसर पोलिसांनी सील केलेला आहे. मात्र बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याच्या बातमीनं संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली आहे. बॉम्बशोधक पथक देखील आता घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे. नेमकी ही वस्तू काय आहे या संदर्भात देखील आता पोलिसांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. बॉम्बशोधक पथक देखील थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. मात्र या बातमीमुळं या घटनेमुळं खरं तर संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण देखील निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. नागपूरमध्ये ही बॉम्ब सदृश वस्तू आढळलेली आहे. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील राजीव नगर झेंडा चौकात ही वस्तू सापडलेली आहे. तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सध्या सील केल्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचती आहे. बॉम्बशोधक पथक आता घटनास्थळी दाखल झाल्याचं देखील आपल्यापर्यंत माहिती समोर येते आहे. बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे. नागपूरच्या राजीव नगर झेंडा चौकातली ही घटना आहे. खरं तर शाळकरी मुलांचा हा एक प्रोजेक्ट होता, त्यामुळं पोलिसांची धावपळ झालेली आहे अशी देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये. अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अमर, नागपूरमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर खरं तर संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. काय नेमकं घडलंय, काय अपडेट्स आहेत? खरं तर बाणाडोंगरी परिसरातील पालकल लेआउट इथे शुभम नगर येथून एका व्यक्तीचा फोन आला पोलिसांच्या कंट्रोल रूमला की बॉम्ब सदृश्य वस्तू दिसली आहे म्हणून. त्यानंतर पोलिसांचं पथक तातडीने या परिसरात पोहोचलं आणि ती बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेतली. मुळात एका डब्यामध्ये एक बॅटरी सदृश्य गोष्ट आणि त्याला सर्किट आणि त्याला लागून शूज असल्याचं हे संपूर्ण ते सर्किट होतं. त्यामुळे बॉम्बशोधक पथकाने ते संपूर्ण जे डब्बा होता तो घेऊन एका मोकळ्या जागेवर गेला. दुसरं पथक त्या पालकर लेआउटमध्ये तपास करत होते. दरम्यान या तपासादरम्यान दुसऱ्या पथकाला जी माहिती मिळाली की या ज्या कुटुंबात हे संपूर्ण प्रोजेक्ट हा संपूर्ण डब्बा सापडला त्या तेथील एक शालेय दहावीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा हा एक मित्रासोबत बनवत असलेला प्रोजेक्ट आहे. शूज मध्ये लाईट लागेल, बॅटरीसह सर्किट लावून लाईट लागेल असा त्याचा संपूर्ण प्रोजेक्ट असल्याची एक माहिती मिळाली. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण वस्तू जप्त केल्या, त्याची तपासणी केली आणि त्यानंतर आता पोलिसांचं पथक आणि बॉम्बशोधक तपास पथक जे आहे त्या मुलाकडे जाऊन माहिती घेत आहे. पण एकूणच जी बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची जी चर्चा सुरू झाली होती त्यामुळे 2 तास प्रचंड अशी पोलिसांची धावपळ झाली आणि ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलिसांची प्रचंड अशी तारांबळ उडाली आणि हा बॉम्ब सदृश्य वस्तू नसून एक निश्चितच त्यामुळे आता ही बॉम्ब सदृश्य वस्तू नसल्यामुळे खरं तर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.